तर मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आजपासून आपण एक यूट्यूब चॅनलची नवीन एक सिरीज सुरू करतोय. तर कसं आहे की 45 दिवसामध्ये आपण जो 5000 पक्षाच्या फॉर्ममध्ये इंस्टाग्रामला चालू केलं तर आपण एक किती कमवले, किती पेमेंट आलं हे दाखवलं होतं. तर हा 5000 पक्षाचा फॉर्म आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण फॉर्म. तर पूर्ण फॉर्म ह्या साईडनं पण पूर्ण गार्डनवरती घेतलेले आणि त्या साईडला पण आपण सकाळी पाणी वगैरे मारलं आणि हे पूर्ण काय करणार आहे पूर्ण माहिती सांगणार आहे मी. म्हणजे पहिल्या दिवसापासून कसं आता शेड धुताना, तुम्ही माझा व्हिडिओ बघा जाऊन पाठीमाग, शेड धुताना दाखवलेला आहे. आता बारदाने धुताना, म्हणजे ताडपत्री धुताना, त्याच्यानंतर सिलिंगचा बारदाना धुताने किंवा भांडे कसे क्लीन केले जाते पूर्ण पूर्ण माहिती टाकत जाणार आहे माझ्या फॉर्मवरती किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला. पूर्ण माहिती सांगणार आहे, तुम्हाला पूर्ण कळलं पाहिजे की कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे पोल्ट्रीचं. तर आणि शेवटच्या दिवसापर्यंत किती पेमेंट येतं, आज तारीख जवळजवळ 12 तारीख आहे, 12/3/2024. तर आपण जर्नी सुरू करणार आहे, तर शेवटपत्र बघा, आवडल्यास लाईक करा, पूर्ण माहिती समजून घ्या. तर सुरू करूया व्हिडिओ. तर हे बघू शकता तुम्ही. तर हे काय आहे की आपण इकडचे जे भांडे आहेत, इकडचे जे भांडे होते ते काढून घेतले आणि जे सिलिंगचा बारदाना आहे हा होता आपण काय केलंय, आपल्या सिलिंगची गरज पडणार आहे. सिलिंग पक्ष्याला 1-7 दिवस आपण सिलिंग करतो, कोशे वगैरे ठेवतो, ते पुढे सांगणारच आहे. पण हा जो सिलिंगचा बारदाना आहे, सिलिंग कशा पद्धतीने केली जाते, काय केली जाते, हे पूर्ण मी सांगत चालणार आहे. तर हा बारदाना पूर्ण असं नियोजन केले बारदाण्याचं पण. आणि इथे जे भांडे आहेत ते बघू शकता, त्या साईडला आपण पूर्ण भांडे ठेवून दिले काढून. आणि हे जे बारदाने भांडे तिथे आपण पक्षी ठेवणार आहे 100 फुटामध्ये. हा 100 फूट 15x100 मध्ये आपण 1-5000 पक्षी ह्या एवढ्या जागेत आपण ठेवणार आहे. कसं नियोजन करणार आहे पुढे सांगत आहे. तुम्ही बघू शकता की हे पूर्ण आपण भांडे मोकळे केले आणि हे बारदाना बघू शकता. तर खालून एक बारदाना आहे उभा आणि आपण सिलिंगचा बारदाना आहे पूर्ण पॅक करायसाठी. तर हा आपण घेऊन घेतलेला पूर्ण घेऊन टाकते. फक्त तुम्हाला सांगायसाठी मी कशा पद्धतीने घेऊन घेतलं आहे, तर हे दाखवलेलं आहे. तर बघू शकता आपण इथे चुना वगैरे मारणार आहे. तर ते कशा पद्धतीने मारला जाते उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर दररोज व्हिडिओ बघा, दररोज वेगळं काम असतंय, दररोज काय काय काम असतंय तुम्हाला सांगत चालणार आहे. चुना कशा पद्धतीने मारायचा, काय कसं करायचं. आता हा जो बारदाना आहे बघू शकता, आपण आपण वरती लेखून घेणार आहे. पूर्ण आपण पाणी मारून घेतलं, भेटून आपण बागा वरती करून घेणार आणि नंतर पूर्ण घाण पाणी लुटून घेणार बागानेवरचं आणि पूर्ण क्लीन करून घेणार आहे. अशा पद्धतीने बरंच काही काम आहे की जी भांडे असतात हे पाण्याची भांडे आहेत, हे कशाने क्लीन केले आपण, ह्याच्यामधलं पाणी नळ्याच्या जी पाईपलाईन आहे त्याची कशाने घेतली ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन एक स्पेशल व्हिडिओ करून. तर हे जे फॉर्म आहे आपला, तर आज आजपासून आपण सुरू करतोय. तर 45 दिवसापर्यंत सांगणार आहे. तर अजून आपला जेव्हा पक्षी येतील, म्हणजे इथून पुढे पक्षी यायला 4-5 दिवस लागणार आहे. त्याच्या आधी जे प्रक्रिया असते ती करतोय आपण. तर जेव्हा पक्षी येतील तेव्हापासून पहिला दिवस चालू होईल, ते 45 दिवसात पक्षी जातील, तेव्हापर्यंत पूर्ण माहिती आणि काय कसं काम करायचं, कसं नियोजन करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्या फॉर्ममधल्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगत जाणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा चॅनल आणि मला लाईक करा माझे व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे वगैरे. तर आजचं एवढं काम आहे, एक नवीन व्हिडिओ काढून टाकेन मी कशा पद्धतीने, तर तुम्ही नक्की बघा, आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.